या संपकरी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमुळे सर्वसामान्य नागरिक बेजार झालेत. परभणीतल्या जनतेला काय वाटतंय जाणून घेतले आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी. काही वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. श्यामसुंदर निरज सर शिक्षक आहे स्वतः, जे कर्मचारी संघटनेचं प्रतिनिधित्व करणार आहे. सर काय सांगाल, एकूणच जुनी पेन्शन मिळाली पाहिजे असा आग्रह आहे सगळ्या संघटना. सर कसं आहे सर, जुनी पेन्शन योजना ही शाश्वत आहे आणि जी नवीन पेन्शन योजना आहे DCPS किंवा NPS याच्यामध्ये शाश्वती नाही सर. सर सगळ्यात महत्वाची शाश्वती नाही म्हणजे कोणाला रिटायरमेंट नंतर किती पेन्शन मिळणार हे सांगता येत नाही सर. नवी पेन्शन योजना अर्थतज्ञांच्या मते देशाच्या येणाऱ्या काळामध्ये चांगली राहील, त्यामुळे अर्थव्यवस्थेवर पण ताण पडणार नाही आणि एकूणच सर्व समाज घटक त्यामध्ये सामावून घेतल्या जाईल. मोठमोठाले पगार आहेत जे की 1,00,000, 2,00,000, 3,00,000 अशा लोकांना शासन परत पेन्शन योजना लागू करण्याच्या विचारात आहे. परंतु शेतकरी आज हवालदिल झालेला आहे, शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर संकटाला समोर जावं लागले, परंतु शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला या सरकारला वेळ नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी. छत्रपतींचा विचार म्हणजे.